कराड शहरातील सराईत गुन्हेगार असलेल्या तिघांच्या टोळीला पोलिसांनी 2 वर्षांकरता केले तडीपार. कराड तालुक्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे सराईतपणे गुन्हे करणाऱ्या 3 जणांच्या टोळीला पोलिसांनी 2 वर्षांकरता तडीपार केले आहे. टोळी प्रमुख बजरंग सुरेश माने, वय 30, राहणार बुधवार पेठ, कराड. टोळी सदस्य किशोर पांडुरंग शिखरे, वय 29, राहणार सरस्वती कॉलनी, गजानन हाऊसिंग सोसायटी, कराड. चेतन श्याम देवकुळे, वय 26, राहणार महात्मा फुले नगर, बुधवार पेठ, कराड, अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तडीपाराची कारवाई केलेल्या कराड शहरातील 3 जणांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये टोळीने दरोड्याच्या तयारीसह अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करण्याबाबतचे शरीराविरुद्धचे बरेचसे गुन्हे दाखल होते. त्याबद्दल त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी KN पाटील, पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातून 2 वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी अमोल ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांनी केली होती. यातील टोळीमधील इसमांना दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर वेळोवेळी अटक प्रतिबंधात्मक कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. अगर त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसून ते सातत्याने गुन्हे करीतच होते. तसेच यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. अशा गुन्हेगारांवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. वरील टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुका हद्दीतून 2 वर्षांकरता हद्दपारीचा आदेश पारित केला आहे. नोव्हेंबर 2022 पासून 32 उपद्रवी टोळ्यांमधील 103 इसमांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरुद्धचे हद्दपारी, मोका, MPDA अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती वैशाली कडूकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.